नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरेंचं खोचक वक्तव्य. राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाही, तसंच एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचं मानायला दिला नकार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद. कोणालाही कोणाच्या धर्माबद्दल टीका करण्याचा अधिकार नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. नागपूर सुधार प्रन्यासने ऑनलाईन अर्ज भरण्यास अर्जदारांना केले आवाहन. संबंधित विभागीय कार्यालयात कागदपत्र जमा करून पावती घेण्याचे दिले निर्देश. माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आरेच्या निर्णयावरून मला दुःख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो, आरेत कारशेड उभारू नका, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलंच नसतं, असेही ठाकरे म्हणाले. आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत, शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिलाय. अमित शहा आणि माझं जे ठरलं होतं ते झालं असतं तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते, सगळं सन्मानानं झालं असतं, पहिला मुख्यमंत्री किंवा भाजपचा झाला असता, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. ते भाजपासोबत आज गेले, त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा, असेही ते म्हणाले. दरम्यान कांजूर मार्गाचा निर्णय कायम राहू द्या, मुंबईकरांच्या वतीनं मी विनंती करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेत तुमच्या बरोबर होतो, विधानसभेत आपण बरोबर होतो. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं ते हेच तर ठरलं होतं. मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं? जर तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. हे आता सुद्धा जे काही भारतीय जनता पक्षासोबत जाऊ इच्छितात आणि जे गेले त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की अडीच वर्षापूर्वी शब्द ज्यांनी मोडला आणि अशा पद्धतीने पाठीत वार करून पुन्हा एकदा शिवसेना सैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. कारण शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हा एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर या म्हणजे कदाचित आज पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल, कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे ते एका गोष्टीचं. माझ्यावरती राग आहे ना, माझ्यावरती राग काढा, माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका, माझा राग मुंबईवरती काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी जो बदलला त्याने मला खरंच दुःख झालेलं आहे. हा काही कोणाचा खासगी प्लॉट नाही आहे, तिकडे कोणाही बिल्डरला आपण तो आंदण देत नाही आहोत. तिथे जे काही पर्यावरणासाठी आवश्यक असलेले जंगल आणि वनराई होती, जी एका रात्रीत रात्रीचं खेळ चाले त्यांचं ब्रीदवाक्य आहे, एका रात्रीत झाडांची कत्तल झाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम त्या निर्णयाला स्टे दिला होता. स्टे दिल्यानंतर मुंबईच्या विकासाच्या आड मी येत होतो का? अजिबात नाही. मी त्याला कांजूर मार्गाचा पर्याय सुचवला. ठीक आहे, कदाचित त्यांना वाटत असेल त्यांचं बरोबर, मला वाटत असेल माझं बरोबर. माझं म्हणजे माझं नाही, मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे, पर्यावरणाच्या सोबत आहे. आणि जेव्हा असा संभ्रम निर्माण होतो त्यावेळेला ती गोष्ट टाळलेली बरं असं माझं मत स्पष्ट आहे. आणि आजही माझं मत त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग मुंबईवरती काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूर मार्गाचा जो एक प्रस्ताव आम्ही दिलेला आहे त्याच्यात कुठेही अहंगंड नाही, अहंकार नाही. मी मुंबईकरांच्या वतीने हात जोडून त्यांना विनंती करतोय की आरेचा जो काही आपला आग्रह आहे तो रेटू नका, की जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल. कारण आता तर तिकडे झाडं तोडून झालेली आहेत, पण मधल्या काळामध्ये त्याही परिस्थितीत तिकडे बिबट्या फिरतानाचा फोटो हा काही छायाचित्रकारांनी काढलेला आहे. म्हणजे तिकडे वन्यजीवन आहे, झाडं कापल्यामुळे ते जे गेलं असेल असं वाटत असेल तर तसं झालेलं नाही. मला धोका वाटतो तो हाच वाटतो
की आता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी आज 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आज कृषी विभाग, जिल्हा परिषद वाशिम व महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषद सभागृह येथे कृषी दिन व कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. या कृषी दिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, विद्यार्थी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्यापासून बांधावरील प्रयोगशाळा या संकल्पनेसाठी जे महाराष्ट्रामध्ये ॲग्रोवन हे जे रोजचं एक दैनिक जो न्यूजपेपर रोज येतो, ह्या ॲग्रोवन ह्या न्यूजपेपरमध्ये बांधावरील प्रयोगशाळा या विषयाची मांडणी करण्यात आली आणि 22 फेब्रुवारी 2022 पासनं सलग 11 आठवडे दर मंगळवारी. आज कृषी दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थातर्फे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान करीत कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम राबविण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर, कळमेश्वर, सावनेर, कामठी, रामटेक या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध फळझाडांची लागवड करीत आधुनिक शेती तंत्रज्ञान व शेतकरी पाल्यांच्या भविष्यवेधी शिक्षणावर शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले. शेतकऱ्यांना आत्मबळ मिळावा, तसेच शेतकऱ्यांना सन्मानाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रात राजकीय मतभेदाचा विषय नाही, पण वैचारिक मतभेद खूप आहेत. धनंजय मुंडे जरी फडणवीस यांना भेटायला गेले तर चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. कोणालाही कोणाच्या धर्माबद्दल टीका करण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया देखील नाना पटोले यांनी दिली आहे. आज आमच्या सगळ्या दलांबरोबर चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीच्या, आणि या चर्चा पूर्ण झाल्यानंतर उमेदवार भरायचं की नाही भरायचं ते उद्या आपल्याला त्याची स्पष्टता कळेल. आम्ही विधान परिषदेमध्ये, कारण खाली तर जो संख्याबळ आहे ते राष्ट्रवादीची जास्त आहे, त्याच्यामुळे खाली मागायचं काही कारण नाही, पण वरच्या सभागृहामध्ये काँग्रेसला विरोधी पक्षपद मिळावं अशी आमची भूमिका आहे. तो प्रस्ताव आम्ही आमच्या दोन्ही मित्रपक्षाकडे पाठवू. आपल्याला लक्षात असेल की आज कोर्टाने जो निकाल नुपूर शर्माच्या विरोधात दिलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण की आपल्या देशामध्ये आपलं संविधान असं सांगतं आपल्याला, आणि संविधानाच्या आधारावर आपली लोकशाही चाललेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही धर्माच्या बद्दल कोणालाही टीका करण्याचा अधिकार नाही. हे असतानाही काही राजकीय पक्ष आपल्या राजकारणाच्या पोळ्या शेकण्यासाठी धर्माचा वापर करून राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा घेतात आहे, आणि त्याच्यामुळे देश तुटतोय असं चित्र आपण पाहतोय. नुपूर शर्माने जे वक्तव्य मुस्लिम प्रॉफिटच्या बाबत त्यांनी जे केलेलं होतं ते निषेधार्थ होतं, त्याचा काँग्रेसने पण विरोध केला. आम्ही या निमित्तानं मुस्लिम धर्माच्याही लोकांनी समजा हिंदू धर्माच्या बद्दल काही चुकीचं वक्तव्य केलं तर त्याचाही विरोध झालाच पाहिजे, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अखेर या देशामध्ये कोणालाही कोणाबद्दलची टीका, धर्माबद्दल टीका करण्याचा अधिकार नाही, आणि त्याच्यामुळे जो आज माननीय कोर्टाने जो निकाल दिलेला आहे निपुण शर्माच्या विरोधात त्याचं आम्ही स्वागत करतो. पण महाराष्ट्र असं एक राज्य आहे की या राज्यामध्ये राजकीय मतभेद हा विषय नाही, वैचारिक मतभेद आपल्या राज्यामध्ये आपण जेव्हा निवडणुका येतात सभागृहामध्ये आपण चित्र पाहतो, पण अखेरी जे मैत्रीपूर्ण जे नाते आहे त्याच्यामध्ये आपण फडणवीस आमच्याकडे येतील आम्ही त्यांच्याकडे जाऊ, त्याच्यामुळे तो काही भाग नाही. आपल्या महाराष्ट्रातलं हे याच पद्धतीचं राजकारण आहे, आणि त्याच्यामुळे ही जी संस्कृती राज्याने जोपासलेली आहे ती जोपासलीच पाहिजे. त्यामुळे धनंजय मुंडे समजा फडणवीसांना भेटायला गेले तर त्याचा चुकीचा अर्थ लावण्याचं काही कारण. जोधपूर येथे कन्हैया कुमार याची गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आली होती. याचं सावट संपूर्ण भारतभर पसरले असून विविध ठिकाणी याचा विरोध करण्यात येत आहे. कामठीत देखील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हिंदू संघटनेकडून कामठी येथील जयस्तंभ चौकात निषेध व्यक्त करण्यात आलाय. तालिबानी विचार धारण करणाऱ्यांविरोधात नारेबाजी करत कन्हैया कुमार याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली. तर यावेळेला मोठ्या संख्येने हिंदू विश्व परिषद व बजरंग दल व हिंदू
संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उदयपुर की घटनाओं को लेकर पूरा देश शोक में वातावरण का रोष का वातावरण फैला हुआ है. जिस प्रकार से देश में विघटनकारी जो शक्तियां हैं दिन पे दिन उनका माप बढ़ते जा रहा है. उनको जिस प्रकार से श्यामलाल जी की हत्या की है, जो कपड़े का नाप देते हुए उन्हें जिस प्रकार से उन्होंने वीडियो बनाकर जो हत्या की गई उसका हम निषेध करते हैं. और जिस प्रकार से उन्होंने हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहब के विषय में जो बोला उसके लिए निषेध करते हैं. और सभी हिंदू समाज की ओर से उन्हें कड़ी से कड़ी फांसी होना चाहिए. इससे भी कोई बड़ी सजा हो जिससे उनको उनके परिवार या उनके आने वाले जो समय का जो चाहते हैं विघटनकारी शक्तियाँ उनको देख के उनके रोंगटे खड़े हो कि ऐसा दोबारा वो करने तो छोड़ो, मतलब वो सोचने पे भी मजबूर हो जाए. आज पूरा हिंदू समाज खड़ा है. आज बारिश के वजह से आने वाले समय में आज इससे ज़्यादा भी हमको जो हमारी हिंदू संगठना के माध्यम से बजरंग दल के माध्यम से विश्व हिंदू परिषद हिंदू जागरण के माध्यम से जिस प्रकार से हमारे को जब मीटिंग के बारे में और जिस प्रकार से आप आगाह करेंगे जिस प्रकार उनका हम सूचना देंगे उसको हम अपने धन बल के साथ में आपके साथ उपस्थित खड़े रह के हिंदू समाज की जागरूकता को और इसे निषेध करने के लिए हम तन मन धन से आपके साथ में कंधे से कंधा मिला के खड़े रहेंगे. हम यही चाहते हैं कि उनको फांसी हो और कड़ी से कड़ी सजा हो. और मोदी जी को जिस प्रकार से उन्होंने इस प्रकार से करने का जो ये किया है आघात किया है तो मैं हम इससे कड़ी. उदयपुर में जो घटना घटी कन्हैयालाल जी जो थे हमारे हिंदू भाई उनकी जो निर्मम हत्या की गई उसके चलते हम लोग यहाँ पर प्रोटेस्ट के लिए एकत्रित हुए हैं. और जो जिहादी मानसिकता के लोगों ने ये कार्य को अंजाम दिया है हम देश की सरकार से महामहिम राष्ट्रपति से ये प्रार्थना करेंगे कि उनको कड़ी से कड़ी सजा दी जाए. और जिस प्रकार उन्होंने पंत प्रधान नरेंद्र जी मोदी इनको भी जो धमकी दी है हम इस बात से बहुत ही ज़्यादा यानी उग्र रूप से इस बात का विरोध करते हैं, तीव्र विरोध करते हैं कि एक साधारण जो देश के गद्दार लोग हैं वो इस प्रकार का हमारे पंत प्रधान नरेंद्र मोदी जी इनके लिए ऐसे शब्द का वापर करते हैं कि हम उनका कत्ल कर देंगे और उनका तन से धड़ जुदा कर देंगे, सर जुदा कर देंगे. तो ऐसे लोगों की हम लोग चाहते हैं कि सरकार जो है ज़्यादा से ज़्यादा कड़ी से कड़ी सजा देकर एक सबक दी जाए, उन पर कड़े से कड़ी कार्रवाई की जाए. यही हमारी मांग है और इसी के लिए हम लोग यहाँ पर एकत्रित हुए हैं. वे झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो जनाब. तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। शांतीनंतर आपलं स्वागत। महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक, प्रगतशील शेतकरी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। आज राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा दिवस गोव्यात साजरा करण्यात आलाय। यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार हे देखील उपस्थित होते। कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला वंदन करून शिंदे आणि सर्व आमदार महोदयांनी त्यांना आदरांजली अर्पण केली। शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी, भरभराटीसाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी शिंदे यांनी बोलताना दिली आहे। नागपूर सुधार प्रन्यासद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता याआधी विविध वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या होत्या। सबब ज्या अर्जदाराने आपली अनाधिकृत भूखंडके व बांधकामे नियमित करण्याकरिता ऑनलाईन अर्ज केले आहे, तथापि आवश्यक कागदपत्रे जमा केली नाही, त्यांनी नियमितीकरणाकरिता आपल्या भूखंडाच्या मालकी हक्काच्या दस्तऐवजासह विभागीय कार्यालय पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण यापैकी ज्या क्षेत्राअंतर्गत आपला भूखंड येत असेल त्या विभागीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रे जमा करून पोस्ट पावती घ्यावी। आवश्यक कागदपत्राची तपशील खालील प्रमाणे आहे। भूखंडाचे विक्रीपत्र, अभिन्यास नकाशा, विद्यमान बांधकामाचा नकाशा, वास्तुविशारद यांच्याकडून तयार केलेला भूखंडाचा नकाशा, मोकळ्यावर उपलब्धतेनुसार हमीपत्र, भूखंडावर कोणतेही न्यायालयीन प्रकरण नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, क्षतिपूर्ती बंद सदर आवश्यक कागदपत्र स्वीकारण्याची विशेष मोहीम, दिनांक 2 जुलै 2022 व दिनांक 3 जुलै 2022 या दोन सुट्टींच्या दिवसात राबवण्यात येणार आहे। जरी 2 दिवस शासकीय सुट्टी असली तरी सुट्टीच्या दिवशी यासाठी विभागीय कार्यालय आता सुरू ठेवण्यात येणार आहे। तरी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले असतील अशा अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनोज कुमार सूर्यवंशी, सभापती नागपूर सुधार प्रन्यास नागपूर यांनी केले आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाचे दर्शन हे भाविकांसाठी 24 तास आजपासून खुले करण्यात आले। परंपरेनुसार विठ्ठलाच्या शयनगृहातील पलंग काढून ठेवण्यात आलाय, तर विठ्ठलाच्या पायी मऊ मुलायम तक्या आजपासून ठेवण्यात आलाय। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सहज सुलभ दर्शन घेता यावे यासाठी 24 तास विठ्ठलाचे दर्शन आता खुले असणार आहे। यासाठी आजपासून विठ्ठलाचे नित्य होणारे राजोपचार देखील बंद करण्यात आले। आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन हे भाविकांसाठी 24 तास खुले असणार आहे। प्रक्षाळ पूजेनंतरच पुन्हा एकदा विठ्ठलाचे राजोपचार पूर्ववत होतील। या कालावधीत केवळ विठ्ठलाची नित्यपूजा आणि सायंकाळी विठ्ठलाला निंबू पाण्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो। आज श्री विठ्ठलाचा पलंग काढून 24 तास वारकऱ्यांना दर्शन आजपासून चालू झालेले आहे। हे दर्शन प्रक्षाळ पूजेपर्यंत म्हणजे 18 तारखेपर्यंत हे दर्शन चालू राहणार आहे। दर्शनात लोक मुखदर्शन आणि चरणदर्शन असे दोन्ही दर्शन नित्य होणार आहे। आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री हे महापूजा करण्याची प्रथा व परंपरा आहे, त्यानुसार मंदिर समितीच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री शिंदेसाहेब यांना मंदिर समिती महापूजेसाठी निमंत्रण देणार आहे। परंपरा ही मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण द्यावायची आहे, त्यानुसार आदरणीय एकनाथ शिंदेजी साहेबांना आपण महापूजेचं निमंत्रण देत आहोत।
दिनांक 28 जून 2022 रोजी बुधवारला कुही तालुक्यातील ससेगाव येथील गोपाळ समाज बांधवांना आमदार राजू पारवे यांच्या हस्ते 92 कास्ट सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. बऱ्याच वर्षापासून कास्ट सर्टिफिकेट पासून वंचित असलेल्यांना हक्काची जात प्रमाणपत्र बनवून त्यांना वाटप केले गेले. बऱ्याच वर्षापासून वास्तव्यास असलेले गोपाळ समाज बांधव राहत आहेत. त्यांना मुलांच्या शिक्षणाकरिता बऱ्याच योजनेकरिता त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागायची, परंतु योग्य मार्गदर्शन व त्यांच्या व्यथा आजपर्यंत कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. अशातच मागील वर्षी उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी त्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दिवाळी सण साजरा केला. त्यांच्यासोबत माननीय आमदार महोदय यांनी दिवाळी साजरी केली याचा आनंद दिसून आला व माननीय आमदार महोदयांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेव्हा त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या, त्यावर तोडगा काढत आज आमदार राजूभाऊ पारवे यांच्या प्रयत्नांनी बऱ्याच वर्षापासून कास्ट सर्टिफिकेट पासून वंचित असलेल्या हक्काची जात प्रमाणपत्र बनवून त्यांना वाटप केले. दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केल्याबद्दल आभार मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार शरद कांबळे, नायब तहसीलदार हुरगुडे पागोटे, संचालक बाजार समित हर्षित कडव, ईश्वर ठाकरे, मोतीराम केदार, सरपंच, उपसरपंच, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी नागरिक उपस्थित होते. प्रत्येकाला आपल्या मुलाचं भविष्य महत्वाचं आहे, कारण आता येणारी पिढी शिक्षणात त्याला कुठे आता जर काही असती की काय झाले तर प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी मिळते की तिकडे ग्रामीण तालुक्यात पाहता तिकडे चांपल्याच्या ठिकाणी पाहता कुठे शिकायला लागले. आता ते दिवस गेले, नवनव पूर्ण करायचे, आपली ओळख तशी ठेवा नको. आपली ओळख आपला आमदार, आपले अधिकारी, आमचे प्रमुख पदाधिकारी आपल्या सोबत आहे. जेवढं चांगलं या गावासाठी करताय, तुम्हाला हक्काचे घरं कसे देत आहेत, तुम्हाला हक्काचे पट्टे कसे देत आहेत, सोबतच राहिलेला तो जागेचा विषय होता, तिथे पण आपल्याला डिमांड जास्त निघाली. मी आपल्या मुलीला सांगितलं की डिमांड कमी करून तुम्ही काय केलं की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावावी ही मागणी काँग्रेसने राज्यपाल यांना केली होती, पण प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे सांगून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपाल यांनी घेतली नव्हती. मग आता कशी निवडणूक लावली आणि कोणत्या नियम अंतर्गत निवडणूक होणार असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय. प्रथम तर मी माननीय एकनाथजी शिंदे यांचं, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं दोघांचंही अभिनंदन करतो की ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत. लोकशाहीचे प्रघात आहे, त्या पद्धतीनं ते विराजमान झालेत, त्याकरता माझ्या अगदी मनापासून त्यांचं अभिनंदन आहेत आणि शुभेच्छासुद्धा आहेत. आता मात्र अध्यक्षपदाची निवड ही लावलेली आहे. खरं जे आमचे जे सदस्य आहेत ते घरी पोहोचतायत अजून, तर पुन्हा बोलवण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. त्यांना जी सवड द्यायला पाहिजे होती, वेळ द्यायला पाहिजे होता, तो देण्याची सुद्धा वेळ नाही. रविवारचा दिवस असून सुद्धा लगेच हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. यामध्ये इतकी घाई का झाली हे काय मला समजत नाही. आणि त्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की अध्यक्षपदाची निवड तुम्ही जी रविवारी घेता आहात त्यामध्ये आम्ही सुद्धा अध्यक्षपदाची निवडच मागत होतो माननीय राज्यपाल महोदयांकडे. 25 मार्चला पत्र आम्ही दिलं होतं की आम्हाला अध्यक्षपदाची निवड द्यावी. त्यानंतर आमचं स्वतः शिष्टमंडळ महाविकास आघाडीचं माननीय राज्यपाल महोदयांना भेटलं, 3-3 वेळेस आग्रह केला की आम्हाला अध्यक्ष निवडू द्या विधानसभेचा, कारण ते घटनेनं सुद्धा सांगितलं की तातडीनं निवडला गेला पाहिजे. त्यांचं उत्तर आम्हाला असं आलं की आपली जी केस आहे अध्यक्षपदाच्या कायद्याच्या संदर्भातली, ती तर हायकोर्टाने खरं फेटाळलेली होती, परंतु आता सुप्रीम कोर्टात आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये असताना तुम्ही ही निवड मी लावू शकत नाही, सब ज्युडिस आहे असं त्यांनी म्हटलं की ती कोर्टामध्ये केस चालू आहे, त्यामुळे मी अध्यक्षपदाची निवड लावू शकत नाही असं ते म्हटले होते. एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बोचरी टीका केली आहे. बिचारे देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते मुख्यमंत्री झाले असं ट्विट मी केलं आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं. सरकारवर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते असं देखील ते म्हणाले. ते आज पुण्यात बोलत होते.
प्रकाश आंबेकर म्हणाले की 11 जुलै रोजी पिटिशन शिवसेनेकडे गेलं तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं असावं. राज्यपालांनी फ्लोर टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या, सभागृहात कामकाज करून अध्यक्ष निवडण्याचा अधिकार दिला नाही. हे सरकार व्हीपचं असेल. कुठल्याही पक्षात व्हीप काढणाऱ्याची नेमणूक होते ती पक्षाच्या अध्यक्षांकडे असते. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावं लागेल. वेगळा गट जो झाला आहे तेही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. व्हीप जो काढण्यात आला होता त्याला डिफाय करण्यात आलं. माझ्या मते ते अँटी डिफेक्शन लॉ मध्ये बसत आहे असं वाटतं असं ते म्हणाले. तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.